नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पाने तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी. पाने तालुक्यातील रायगंज सिद्धी येथील प्रभूबापू पठारे यांच्या घराची कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 1 तोळा सोन्याचे दागिने तसेच 1000 रुपये चोरून नेले. तसेच पानोली येथील दादाभाऊ सोनबा मंडलिक यांच्या बंद घराची कुलूप तोडून त्यातील 70,000 रुपयांची सोन्या चांदीची दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. पाने पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पदाने ही पुढील तपास करत आहेत. राष्ट्रसंत सेवालाल महाराज जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात धवापुरी या दुर्गम भागातील लालूचा तांडा, हिमला तांडा व भोकरदरा तांडा येथे सभामंडप उभारणीसाठी 35 लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली असून या भागातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर तरळवाडी येथील शेतकरी कुटुंबियांनी या परिसरातील नागरिकांसाठी तुळजापूर दर्शन यात्रेचे आयोजन करून गेल्या 8-10 महिन्यांपासून घरातच थांबलेल्या भाविकांना तुळजाभवानीच्या दर्शनाची परवानगी उपलब्ध करून दिली. टाकी ढोकेश्वर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर कॉलेज टाकी ढोकेश्वर सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या आदेशानुसार 50% हजेरीसह नियमित सुरू करण्यात आले. पाने तालुक्यामध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी महसूलचा विजय सप्तपदी अभियान राबवून अनेक दिवसांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवपानंद क्षेत्र रस्ते नवनिर्माण कृती समितीच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेत त्यांना शिवपानंद रस्ते खुले करून देण्याबाबत व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी विनंती केली. यावेळी तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व शिवपानंद रस्ते खुले करून शेतकऱ्यांचा श्वास मोकळा करून देणार असल्याचे सांगितले आहे. पाने तालुक्यात अनधिकृतरित्या वाळू मुरुंब माती उत्खनन वाहतूक करताना दंडात्मक कारवाई प्रस्तावित केलेली आहे, परंतु सध्या दंडात्मक कारवाईत संबंधितांनी प्रतिसाद न दिल्याने जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे. त्यामुळे अनेकांची धाबे तणाली आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.